तर माझ्या मराठी भाषेचा केंद्राने गौरव केला, त्याचा अभिमान आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संसदेत इंग्रजीत नाही तर मराठीत भाषण करेल असं बोललं होतं. खासदार सुनील तटकरेंनी देखील आठवण करून दिली. संसदेमध्ये निर्वाचित झाल्यावर माझ्या पहिल्याच भाषणात मी पंतप्रधान महोदयांना विनंती केली होती की माझ्या मायमौली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ज्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल लँग्वेज असं म्हटलं जातं, आणि तोपर्यंत मी मराठीमध्येच भाषण करेन असं मी संसदेमध्ये बोललो होतो. 18व्या लोकसभेमध्ये गेल्याच्यानंतर सुद्धा त्याची विनंती केली. आता मला इंग्रजीमध्ये बोलायला लागेल ते मी नक्की बोलेन, पण माझ्या मराठीचा गौरव जो झालेला आहे त्याचा अभिमान आहेच.